बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा ओ सरदारजी ओ सरदारजी सुशिलाबाईने जोरात आवाज दिला आणि शेजारचे सरदारजी व त्याची बायको सत्वान झोपेतून खडबडून जागी झाली रात्रीचे बारा वाजले होते बाहेर सार साम सुम होत कोण्या गाडीचा आवाज ऐकू आला म्हणून सुशीलाबाईंनी दार उघडून कानोसा घेतला पाहता तर काय रेशन दुकानासमोर रॉकेलची गाडी उभी इकडे सुशीलाबाईंनी मोठ्या लेकीला झोपेतून उठवले व रेशन दुकानात पाठवले रेशन दुकान मालक गुजराती होता पण भला माणूस त्याने रात्री बारा पण रॉकेल देतो म्हणून वायदा केला तशी सुशिलाबाईंनी शेजारी राहत असल्या सरदारजीलाही आवाज दिला साधे चाळीतलं घर होतं एक भिंत होती सरदारजीची आणि सुशिलाबाईच्या खोलीची वर छप्पर म्हणून कौलस होती साधं बोलायचं म्हटलं तरी आवाज अगदी आर पार जायचा या कारणास्तव खाजगी गोष्टी अगदी जपून एकत्र येऊन हळू आवाजात बोलल्या जायच्या मुलांना वारंवार सांगितलं जायचं सा की हळू बोला हळू बोला किती आवाज अरे लोकांना त्रास होतो आता हे प्रकरण फक्त आवाजापुरतं मर्यादित नव्हतं तर सुशिलाबाई घरात भाजणी भाजत किंवा बेसन तुपावर खरपूस भाजत असल्या किंवा मासे तळत असल्या तरी दरवळ आर पार जायचा मग मागून सत्वांची चौकशी सुरू कौन चीज बन रही आंटी आंटीजी बडी सौंदी खुशबू आ रही है आता तिला भाजरी म्हणजे तरी काय करणार होतं सांगून म्हणा आजाना को नाश्ता करणे सुशिलाबाईंनी बोलावलं तसंही ती रोज संध्याकाळी घरी यायचीच टाईमपास करायला कंटाळायची बिचारी एकटी आली की यथेच एक सव्वा तास बसायची गप्पा मारत आपले मराठी पदार्थ खायची तारीफ करायची आणि हो घरी जाऊन बनवायची सुद्धा तिच्या मनात भेदभाव नव्हता माझं तुझं नव्हतं आवडलं तर आवडलं भरभरून कौतुक करणार व घरी जाऊन तो पदार्थ बनवणार पण तो काळ होता एकोणीसशे सत्तरचा नुकतच भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं भारताच्या सहकार्याने बांगलादेश स्वतंत्र देश, देश निर्माण झाला होता पण नंतर जी परिस्थिती देशावर आली ती बिकट दुकानात तांदूळ मिळेल असा झाला रॉकेल नाही गोडेतील तुपाची कमतरता एखादा डाळडा तुपाचा ट्रक भरून आला की लोक अक्षरशः त्या ट्रकवर तुटून पडायचे लोकांकडे पैसा तर होता पण बाजारात धान्य उपलब्ध नव्हते यात फसवणुकीचे प्रकारही खूप घडत असत एके दिवशी असाच एक, एक तुपाचा ट्रक आला लोक समजल्या समजल्या त्या ट्रकवर अक्षरशः उपडी पडले कोणी दोन तर कोणी तीन डबे घेतले हा हा म्हणता सारा माल संपून ट्रक क्षणातच गुल आणि नंतर पाहतो तर काय डब्यात दोन बोटवर फक्त तूप बाकी खाली पूर्ण डबा शेणाने भरलेला रेशनवर खायचे तेल मिळू लागले लोखी घेऊन खाऊ लागले पण त्या तेलामुळे सर्वांचे डोळे येण्याची बाधा झाली धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी अवस्था जनसामान्यांची झाली होती सुशिलाबाईनी एकदा तर समोरच्या आंबराईतून पुराणा काटक्या कुटक्या गोळा करून आणायला सांगितल्या आणि दाराबाहेर ओट्यावर तीन विटांची चूल करून आमटी चपाती केली रॉकेल नाही म्हणून आता सुशिलाबाईंना सरदारजीच्या घरातून भांडणाचा आवाज ऐकू येऊ लागला सुशिलाबाईने परत आवाज दिला क्या हुआ सरदारजी क्या हुआ सरदारजी समोरून बायकोचा आवाज आला आंटी सरदारजीने पैसे घुम कर दिए जी चलो कोई बात नहीं नाही दे देती जल्दी चलो सवेरे मिलना नहीं है केरोसिन बडी लाइन होनी है सुरुवातीला सरदारजी एकटाच होता त्यामुळे सारी शांतता होती बायको आल्यापासून रोज तू तू चालू असायचं आणि कानावरही पडायचं आता त्याची सवय झाली होती खुश सुशिलाबाईने रॉकेल मिळालं म्हणून एक सुस्कारा सोडला रात्रीचा पाऊन वाजला होता परत सरदारजीच्या घरातून बायकोच्या भांडणाचा आवाज ऐकू येऊ लागला तिचे अजून तेच चालू होते सौदी नोट गुम कर दी सौदी नोट गुम कर दी सरदारजी अब सो जाना बहुत रात हो चुकी सुशीलाबाईने आवाज दिला हा आंटी सो रे हे सरदारजी बोलला अभी एकदम चुप चूप अपने ओत बंद जबान सरदारजीने बायकोला दम भरला आणि स्वतःही झोपायच्या तयारीत डोक्यावरची पगडी त्यानं काढली आणि काय आश्चर्य पगडीतून झरकण शंभरची नोट खाली पडली हे काही सरदारजीच्या बायकोच्या नजरेतून सुटले नाही कारण रागारागाने ते सरदारजीकडेच पाहत होती खरं तर तिचा भांडायचाच मूड होता पण मुख गिळून गप्प राहावं लागलं आता मात्र ती पगडीतून सरकलेली नोट पाहून तिला एवढ्या रात्री पण चेडला देख्या देख्या हात विच देतेस आता वेळ काळ न पाहता मग जिंकल्याच्या आविर्भावात ती सरदारजीवर कुरघोडी करू लागली जरा अहिस्ता मिरी मा जरा हिस्ता लोक सोने दे है सरदारजी बोलला लोकांनी बी पता चलने दे जरा की कि तुसी कितने झूठे हो जी आता सुशिलाबाईने या दोघांपुढेही हात टेकले आणि सुशीलाबाईंना राहून राहून वाटू लागलं की आपणही असेच स्वतःचं घर असल्यासारखं जोर जोरात बोलत असू ना पूर्वी आणि सरदारजीही आपल्याला असाच सहन करत असावा कारण तो तेव्हा एकटाच राहत होता येणाऱ्या आवाजावरून एक खंत सुशीलाबाईंच्या मनाला चाटून गेली धन्यवाद धन्यवाद आमच्या श्रोतेमित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद